स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सध्याचं सरकार युद्धाचं मार्केटिंग करीत आहे ही आपल्या देशासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नगरमधील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन जाहीर सभेत ते बोलत होते. जयश मोहम्मद सांगितले, प्रश्न हा आहे, बाहेरच्या माणसाला कितीही हमला करायचा असेल तर त्याला आतली मदत लागतेच, ती आतली मदत असल्याशिवाय तो हमला करू शकत नाही. या हमल्यामधला असणारा जे वैशिष्ट्य आहे, उरलेल्या सगळ्या लॉरीज ज्या आहेत, बस ज्या आहेत, त्या सगळ्या ब्लास्टला सक्षम होत्या अशी असणारी परिस्थिती आहे. हीच एक गाडी अशी होती की जी सक्षम नव्हती. तेव्हा प्रश्न हा उपस्थित राहतो की ही माहिती दिली कोणी? त्याच्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित करणार. आतल्यांनी जे हमल्याला मदत केलेली आहे त्यांना तुम्ही शोधणार आहात की नाही हा महत्वाचा आहे. इंटेलिजन्स फेल्युअर कुठे झालं तुम्ही आज कारवाई करू शकत नसाल मान्य. सगळ्या विरोधी पक्षाला तुम्ही असायला विश्वासात घ्या आणि विश्वासात घेऊन सांगा की इथे असणारा इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे. मोदीच्या दृष्टिकोनातून इथले सगळे नेते चोर असतील, पण पंतप्रधानांना हे सांगू इच्छितो की नेता तुम्ही निवडत नाही, नेता हा लोक निवडतात. तेव्हा लोकांना एवढं माहिती आहे की हा चोर जरी असला तरी हा देशाशी इमानदारीत आहे याची त्याला असणारा खात्री आहे. याची खात्री आहे आणि म्हणून सगळीच कारवाई कोणी मागत नाही. पण तुम्ही काय करणार आहात हे तर सांगा. तुम्ही रात्री जाऊन असताना मग तिथले ट्रेनिंग सेंटर उडवले, पण आज पाकिस्तान मधला असणारा जो प्रचार होतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ते म्हटले तुम्ही रात्री मारला, आम्ही दिवसा येऊन तुमच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती बॉम्ब टाकले. आता ही चेतावणी आहे की नाही? की आपला असणारा पायलट आज परत आले, स्वागत आहे. सरकारने फार चांगली भूमिका घेतली की त्याला पाकिस्तानमध्ये कैदी म्हणून न ठेवता त्याला भारतामध्ये आणलं, याच्याबद्दल सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. पण पुढे काय? या ज्या सगळ्या कारवाया केल्या, कारवायाचा उद्देश काय? आपण 10 दिवस लढू शकतो याची मला जाणीव आहे. मग रेस चालू करा, सुरुवात केली तर रेस चालू करा. ते रेस चालू करणार नाही कारण का त्याला हिंमत लागते. त्याला नुसतं माझी 36 इंचाची छाती म्हणून चालत नाही, तर युद्ध हे पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावं लागतं. आणि म्हणून आज विचारला जातोय, आणि म्हणून आज विचारला जातोय की कारवाई करण्याच्या अगोदर तुम्ही काय ठरवलं हे आम्हाला सांगा. आता देशातला नागरिक मेला, नुकसान झालं आणि मग बदल्याची भावना आपण असायला बोलतो. बालमकोटवरचा हल्ल्यानंतर लोकांचा उत्साह मी समजू शकतो. त्यांनी एकदा तरी त्याला मारलं
ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती देशाच्या आणि देशाच्या लोकांच्या मानसिकतेसाठी फार चांगली नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उद्याची निवडणूक ही फार मोठी आहे आणि महत्वाची. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने, अण्णाराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निमंत्रक ॲडव्होकेट अरुण जाधव, डॉ जालिंदर घिगे, भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनावणे, भारिपचे शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, दिशा शेख, सचिन माळी, डॉ इंद्रकुमार भिसे, MIM डॉ परवेज आश्रफी, महम्मद बरकत, अशोक आल्हाट, सोपान महापुरे, प्रकाश भोसले, प्रकाश वाघमारे, पॅरेलाल शेख, डॉक्टर सुधीर क्षीरसागर, ॲडव्होकेट रावसाहेब मोहन यांच्यासह भारिप, वंचित बहुजन आघाडी आणि MIM कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मताचा अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला, संविधानाच्या आधारावर जे या देशाचे पंतप्रधान झाले, जे या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी बाबासाहेबांचा संविधानच बदलायचा विडा गेल्या 4.5 वर्षामध्ये उचललेला आहे. आणि तोच रोखण्यासाठी बाबासाहेबांच्या नातवांनी जो एल्गार पुकारला आहे, वंचित बहुजन समाजाच्या हातामध्ये सत्ता द्यायची, या महाराष्ट्रामध्ये 169 घरांच्या हातामध्ये असलेली सत्ता काढून घ्यायची, BJP व्याही, शिवसेनेमध्ये व्याही, काँग्रेसमध्ये जावई आणि राष्ट्रवादीमध्ये सुनबाई अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. पंचायत समितीला पाहुणा, जिल्हा परिषदेला पाहुणा, ग्रामपंचायतला भी पाहुणा, खरेदी विक्री संघाला पाहुणा, मार्केट कमिटीला नंदचं पोरग, बापई आमदार आणि पोरगाई आमदार, बापाई खासदार, आजा माजी खासदार, अशा पद्धतीनं 169 घराण्याने महाराष्ट्रातील तमाम बहुजनांवरती राज्य केलं. तमाम बहुजनांवर राज्य करत असताना सत्तेपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला देखील यांनी सत्तेपासून वंचित ठेवलेलं आहे. इथले अल्पभूधारक मराठा समाजाचे देखील 30 हाल यांनी केलेले आहेत. इथल्या दलितांचे ते हाल केलेले आहेत, इथल्या OBCचे ते हाल केलेले आहेत, इथल्या मुस्लिम समाजाचे हाल केलेले आहेत. ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात